नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये यांचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये तत्वज्ञानाची संकल्पना नेमकी काय आहे, तत्वज्ञानाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, तत्वज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व काय आहे, त्याचबरोबर तत्वज्ञानाचे जे संप्रदाय आहेत त्यापैकी 6 संप्रदायांचा आपण अभ्यास केला, आणि त्याचबरोबर शिक्षण प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे चालते किंवा शिक्षणाची संकल्पना काय आहे, शिक्षणाचा अर्थ काय आहे, वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या शिक्षणाचा व्याख्या काय आहेत, या सर्वांचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास आपण गेल्या 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेचा अभ्यास करत असताना, शिक्षणाची संकल्पना पाहत असताना आपण शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये घडून येणारा योग्य बदल अशा प्रकारची व्याख्या बघितली होती. आणि ही व्याख्या किंवा ज्या अनेक प्रकारच्या व्याख्या बघितल्या की ज्याच्या माध्यमातून शिक्षण म्हणजे सुसंस्कार किंवा शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास अशा अनेक व्याख्यांवरून शिक्षणाचा अर्थ आपण सांगितला किंवा शिक्षणाचा अर्थ आपण बघितला, या वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा विचार केला, तर त्या व्याख्यांवरून शिक्षणाची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात. ती वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत ती आता आपण बघूया. त्याच्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही कृत्रिम प्रक्रिया नसून ती काय आहे, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. का? तर आपण म्हणतो की व्यक्ती किंवा माणूस, कोणताही माणूस असू द्या, तो माणूस काय आहे, जिज्ञासू प्रवृत्तीचा माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीकडं जिज्ञासा ही आहे, ही जिज्ञासू प्रवृत्ती असतेच. कारण या जिज्ञासू प्रवृत्तीमुळंच माणूस शिकण्यासाठी प्रवृत्त होतो, आणि त्यामुळे ही माणसाची काय आहे तर एक प्रकारची सहज प्रवृत्ती आहे, की ज्या सहज प्रवृत्तीच्या माध्यमातून माणूस शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि ही त्याची जिज्ञासू प्रवृत्ती जी आहे ही कशी आहे, स्वाभाविक आहे किंवा नैसर्गिक आहे. आणि त्यामुळं शिक्षण ही प्रक्रिया देखील नैसर्गिक आहे, कारण जिज्ञासा ही प्रवृत्ती स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आणि या जिज्ञासेतूनच काय होते, ज्ञान लालसा निर्माण होते. म्हणजे ही जी जिज्ञासू प्रक्रिया आहे किंवा नैसर्गिक प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेमुळं माणूस शिकण्यासाठी प्रवृत्त होतो, आणि त्यातून तो अनेक प्रकारचे जे काही अनुभव घेतो किंवा अनेक प्रकारचे ज्ञान माहिती गोळा करतो, त्यातून त्याच्या ज्ञानामध्ये किंवा त्याच्या शिक्षणामध्ये भर पडत जाते. आणि ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे, ही संपूर्ण प्रक्रिया ही नैसर्गिकरित्याच घडत असते, त्याला कुठल्याही प्रकारची कृत्रिम प्रक्रिया नसून, म्हणून ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. किंवा पेस्टॉलॉजी नावाचा जो शिक्षण तज्ज्ञ आहे त्याचंही म्हणणं तेच आहे की शिक्षण म्हणजे माणसाच्या सर्व शक्तींचा नैसर्गिक, पद्धतशीर, विकसनशील आणि सुसंगत विकास म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या सर्व शक्तींचा नैसर्गिक, पद्धतशीर, विकसनशील व सुसंगत विकास. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून काय करायचं आहे, तर माणसाचा नैसर्गिक विकास घडवून आणायचा आहे, सुसंगत विकास घडवून आणायचा आहे, आणि ती घडवून आणणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. म्हणून शिक्षण ही एक काय आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण माणसाच्या जिज्ञासेमधूनच माणूस शिकण्यासाठी प्रवृत्त होतो, आणि अनेक प्रकारचं ज्ञान जे आहे ते अनेक प्रकारचं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माणूस किंवा शिक्षण शिक्षण ही एक काय आहे, तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. म्हणजे पुढील वैशिष्ट्य आहे की शिक्षण ही एक स्वयंस्फूर्तपणे घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, की कुठलाही व्यक्ती असेल, बालक असेल किंवा मोठा माणूस असेल, तो व्यक्ती स्वयंस्फूर्तपणे शिकत असतो. म्हणजे त्याला कोणीतरी शिकवलं म्हणून व्यक्ती शिकतो असं नाही, तर तो स्वयंस्फूर्तपणे शिकत असतो. व्यक्तीच्या शिक्षणाची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशा पद्धतीने घडते, तर स्वयंस्फूर्तपणे घडते. शिक्षण कोणावरही लादता येत नाही. म्हणजे शिक्षण जर आपण कुणावर लादण्याचा प्रयत्न केला
तर ते आपल्याला लादता येऊ शकत नाही, कारण शिक्षण घेणाऱ्याचीच जर इच्छा नसेल तर तुम्ही कितीही त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर तो शिकण्यास इच्छुक असणार नाही. जसं आपण म्हणतो की पालत्या घड्यावर पाणी घालणे, म्हणजे पालत्या घड्यावर तुम्ही कितीही पाणी घातलं तर तो घडा भरेल का? नाही भरणार. किंवा असंही म्हटलं जातं की घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता पण पाणी पिण्याची सक्ती त्याच्यावर करू शकत नाही. म्हणजे घोड्याला आपण पाण्यापर्यंत, नदीपर्यंत, तलावापर्यंत घेऊन जाऊ शकतो परंतु पाणी पिण्याची सक्ती त्या घोड्यावर करू शकत नाही. म्हणजेच काय, जशा पद्धतीनं त्या घोड्यावर आपण सक्ती करू शकत नाही तसंच शिक्षण घेत असताना देखील शिक्षण ही जी प्रक्रिया आहे ही शिक्षण प्रक्रिया कुणावरही लादता येत नाही. का? तर शिक्षण ही स्वयंस्फूर्तपणे घडून येणारी प्रक्रिया आहे. स्वयंस्फूर्तपणे व्यक्ती शिकते आणि त्याच्यामधून ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया करते. का? तर व्यक्तीचं शरीर आणि मन तत्पर असल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया घडून येत नाही. म्हणजे वर्गामध्ये बसल्यानंतर वर्गात जे काही अनेक विद्यार्थी तुमच्या असतात त्या प्रत्येक विद्यार्थी शरीरानं वर्गात असला पाहिजे. म्हणजे शरीरानं तो वर्गात बसलेला असला पाहिजे. शरीरानं तो बसलेला असतो मात्र त्याचं मन जे आहे ते मन कुठं असतं? बाहेरच कुठंतरी फिरकत असतं. म्हणजे वर्गात शरीरानं बसलाय पण घरी काय चाललंय, घरी आता काय जेवायला केलं असेल, आता शाळा कधी सुटणार आहे, मी कधी घरी जाणार आहे, अशा पद्धतीनं जर त्याचे विचार मनामध्ये चालू असतील तर त्याचं वर्गामध्ये चालू असलेल्या अध्यापनाकडे लक्ष राहत नाही किंवा शिक्षक जे काही शिकवत असतो त्याच्याकडेही लक्ष राहत नाही आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याचं अध्ययन घडून येऊ शकत नाही. म्हणजेच काय की शरीर आणि मन या दोन्हीही प्रकारे तो विद्यार्थी शिकण्यासाठी तयारच असला पाहिजे, सज्ज असला पाहिजे, तरच त्याची शिक्षण प्रक्रिया घडून येईल. अन्यथा ती शिक्षण प्रक्रिया घडून येऊ शकत नाही. म्हणून शिक्षण ही काय आहे? स्वयंस्फूर्तपणे घडणारी प्रक्रिया आहे. ती कृत्रिम प्रक्रिया नाही किंवा शिक्षण आपल्याला कोणावरही लादता येऊ शकत नाही. लादल्यानंतर त्याचं शिक्षण होऊ शकणार नाही. किंवा आताच्या काळात तर आधुनिक शिक्षण प्रक्रिया जी आलेली आहे की ज्याला आपण ज्ञानरचनावाद म्हणतो, ज्ञानरचनावादाच्या नुसार शिक्षण घेत असताना विद्यार्थी तर स्वयंस्फूर्तपणे स्थित शिकतोय किंवा विद्यार्थी स्वतःच स्वतःच्या ज्ञानाची रचना करतोय. म्हणजे शिक्षकाला त्याला फार शिकवण्याची गरज नाही, केवळ त्याला मार्गदर्शन करणं किंवा आवश्यक असणारा साहित्याचा त्याला पुरवठा करणं एवढंच महत्त्व या ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचं आहे. म्हणजेच काय की विद्यार्थ्याला सगळं कार्य करायचं आहे. विद्यार्थी स्वयंस्फूर्तपणे स्वतःच स्वतःची ज्ञानाची रचना जर करत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रेरणा देणं अधिक महत्त्वाचं आहे किंवा मार्गदर्शन करणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षणामध्ये प्रेरणा ही फार महत्त्वाची असते. विद्यार्थी स्वयंस्फूर्तपणे जर शिकण्यासाठी उत्सुक नसला तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तो शिकू शकणार नाही. म्हणून शिक्षण कोणावरही लादता येत नाही. तो समोरचा व्यक्ती शिकण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे तयार असला पाहिजे, तरच त्याचं शिक्षण घडून येईल. अन्यथा हे शिक्षण घडून येऊ शकणार नाही. म्हणून शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षणाची सुरुवात जी आहे ती शिक्षणाची सुरुवात बालकाच्या जन्मापासून होते आणि बालकाचा जन्म झाल्यानंतर तो व्यक्ती मोठा होणं किंवा प्रौढ होणं आणि त्यानंतर मृत्युमुखी पडणं म्हणजे जीवनाच्या सुरुवातीपासून ही सुरू झालेली प्रक्रिया जीवनाच्या अंतापर्यंत चालू असते. म्हणून म्हटलंय की शिक्षण ही एक अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, तिच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. म्हणजे जरी आपण म्हणत असलो की शिक्षण हे तिसऱ्या चौथ्या वर्षी व्यक्तीच्या सुरू झालं आणि पदवी घेतल्यानंतर संपलं तर असं होत नसतं. कारण केवळ चार भिंतीच्या आतमध्येच शिक्षण चालतं असं नाही, तर शिक्षण हे अनेक प्रकारे घडत असतं. म्हणजे आपण आपल्या कुटुंबामध्ये राहून सुद्धा शिकत असतो किंवा समाजामध्ये राहून सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून, समाजातल्या अनेक व्यक्तींच्या माध्यमातून शिक्षण हे घेत असतो. म्हणजेच काय, अनौपचारिकपणे किंवा सहजरित्या शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ही शिक्षणाची प्रक्रिया अखंडपणे चालत असते. ती जीवनभरपणे चालणारी प्रक्रिया आहे, सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे.
किंवा व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून शिक्षण ही अखंडपणे निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे, तिच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. कारण व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव घेत असते आणि त्या अनेक प्रकारच्या अनुभवांच्या माध्यमातून त्याचं जे शिक्षण आहे हे शिक्षण चालूच असतं. म्हणजे केवळ शाळेत गेलो म्हणजेच शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आणि शाळा संपली म्हणजे शिक्षण संपलं असा त्याचा अर्थ होत नाही. तर औपचारिक पद्धती असेल, अनौपचारिक शिक्षण असेल किंवा सहज शिक्षण असेल, या तिन्ही प्रकारच्या शिक्षणाच्या माध्यमातून ही शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ही अखंडपणे चालते, निरंतरपणे चालते, त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. म्हणून हे वैशिष्ट्य आहे की शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षण ही कशी प्रक्रिया आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. का? तर आपण असं म्हणतो की माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि हा समाजशील प्राणी असल्यामुळं माणसाला कधीही एकटं राहणं आवडत नाही किंवा एकटं राहणं त्याला कधीही पसंत नसतं. त्यामुळं तो नेहमी समाजामध्ये कुटुंबामध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. आणि शिक्षण ही जी प्रक्रिया आहे किंवा शिक्षण ही जी गरज आहे, ही गरजसुद्धा कुठून निर्माण झाली? तर समाजामधूनच ती निर्माण झालेली आहे. म्हणजे शिक्षण संस्था कुठून निर्माण झाला? तर समाजाच्या गरजेमधूनच त्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून समाज सातत्य आणि समाज प्रगती जी आहे ही घडवण्याचं काम आपण शिक्षण करत असतो किंवा समाज करत असतो. आणि समाजामध्ये सातत्य टिकून राहण्यासाठी किंवा समाजाची प्रगती नेहमी घडून येण्यासाठी शिक्षणाची आपल्याला मदत होत असते. कारण काही मूल्य आणि आदर्श जे आहेत, त्या मूल्यांची आणि आदर्शांची निर्मिती समाजाच्या मार्फत जी केली जाते, त्या मूल्यांची आणि आदर्शाची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? तर शिक्षण करतं. किंवा ही आदर्श आणि मूल्य विद्यार्थ्यामध्ये रुजवण्याचं काम किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं काम शिक्षणाच्याच माध्यमातून केलं जातं. आणि समाजाला आवश्यक असणारा एक आदर्श नागरिक जो आहे, तो आदर्श नागरिक कुठून घडतो? तर शिक्षणाच्याच माध्यमातून घडत असतो. म्हणून शिक्षण ही समाजाची गरज आहे किंवा शिक्षण समाजाच्या गरजेमधूनच निर्माण झालेले आहेत. आणि शिक्षणाद्वारे हे सर्व समाज मूल्य आणि आदर्श यांचं पालन करण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून समाज नियंत्रण आणि समाज परिवर्तनाचे देखील काम केलं जातं. त्यामुळं शिक्षण हे समाज नियंत्रण आणि परिवर्तनाचं एक प्रभावी साधन आहे असं देखील म्हटलं जातं. म्हणजे समाजामध्ये नियंत्रित प्रस्थापित करण्यासाठी, समाजामध्ये सातत्य निर्माण होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि त्याचबरोबर समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणणं हे देखील कार्य शिक्षणाच्याच माध्यमातून आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर आपली जी काही भारतीय संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणं आणि त्याचबरोबर ती भारतीय संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं, ही जी सगळी कार्य आहेत, ही सगळी कार्य शेवटी शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्याला पूर्ण करावी लागतात किंवा शिक्षणच ही सगळी कार्य करतो. त्यामुळं सामाजिक प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा जो सहभाग आहे, तो सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून असं म्हटलंय की शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. कारण ही जी सगळी कार्य आहेत, ही संपूर्ण कार्य काय होतात? शिक्षणाच्याच माध्यमातून आपण पार पाडत असतो. आणि त्यामुळे शिक्षण ही एक काय आहे? सामाजिक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढील 5 नंबरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे. द्विध्रुवात्मक म्हणजे द्वि म्हणजे दोन, म्हणजे शिक्षणामध्ये काय आहेत? दोन ध्रुव आहेत. जसं आपण म्हणतो की चुंबक असतं, बघा चुंबक मॅग्नेट की ज्याला आपण म्हणतो, दोन ध्रुव आहेत, एक नॉर्थ आणि दुसरा साऊथ. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जसा असतो किंवा नॉर्थ आणि साऊथ, उत्तर दक्षिण जसे ध्रुव असतात त्या चुंबकाचे, तशाच पद्धतीनं शिक्षणामध्ये देखील दोन ध्रुव आहेत असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं शिक्षण ही द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे अशा प्रकारचं वैशिष्ट्य सांगितलंय. आता शिक्षण प्रक्रियेमध्ये असणारे हे दोन ध्रुव म्हणजे कोणते? तर पहिला आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि दुसरा आहे तो म्हणजे शिक्षक. कारण या दोन ध्रुवांशिवाय
किंवा या दोन घटकांशिवाय शिक्षणाची प्रक्रियाच चालू शकत नाही किंवा शिक्षणाची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे विद्यार्थ्याशिवाय शिक्षण याची कल्पना देखील आपण करू शकत नाही किंवा शिक्षकाशिवाय शिक्षण याची देखील कल्पना आपण करू शकणार नाही. म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण अध्ययन आणि अध्यापन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ह्या दोन घटकांशिवाय घडूच शकत नाही. आणि जसं मगाशी आपण बघितलं की शिक्षणाचे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत, औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. म्हणजे औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षण या तीन प्रकारच्या शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अखंडपणे शिकत असते. परंतु त्याच्यामधील केवळ अनौपचारिक शिक्षणाचा जर आपण विचार केला, म्हणजेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये चालल्या जाणाऱ्या शिक्षणाचा आपण विचार केला, शाळा आणि महाविद्यालयामधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा जर आपण विचार केला, तर त्या ठिकाणी ही अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया अध्ययन करता आणि अध्यापन करता म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण शाळेमध्ये विद्यार्थी नसतील तर शिक्षक एकटा वर्गात जाऊन बडबड करू शकत नाही किंवा शिक्षक बडबड करतायत पण समोर विद्यार्थी नाहीत असं घडलं तर शिक्षणाची ही प्रक्रिया घडणारच नाही. किंबहुना अनौपचारिक शिक्षणात तर अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन्ही कशा आहेत, परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. त्या दोन्ही प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून आहेत. अध्यापनाशिवाय अध्ययन घडूच शकत नाही. म्हणजे अध्यापनाशिवाय अध्ययनच घडू शकत नाही कारण शिक्षकानं शिकवलं तरच विद्यार्थी शिकले असं म्हणतात. म्हणजे एखादा टॉपिक, एखादा घटक, एखादा विषय शिकवून पूर्ण झाला असं कधी विद्यार्थी म्हणतात, तर शिक्षकानं तो घटक किंवा तो विषय अध्यापन केला, शिकवला, तरच विद्यार्थी म्हणतात की हा आमचा हा विषय शिकून झालेला आहे किंवा हा विषय शिकून झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अध्ययन आणि अध्यापनाची ही जी प्रक्रिया आहे ही अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया या दोन ध्रुवांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोन ध्रुवांना शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. औपचारिक शिक्षणात तर हे दोन ध्रुव असल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रियाच घडू शकत नाही. म्हणून शिक्षण ही एक द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे अशा प्रकारचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षण ही त्रिध्रुवात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही काय आहे, त्रिध्रुवात्मक प्रक्रिया आहे. आता इथं द्विध्रुवात्मकच्या ऐवजी त्रिध्रुवात्मक, त्रि म्हणजे तीन. म्हणजे आता परत पुढचं वैशिष्ट्य सांगितलं की शिक्षण प्रक्रियेमध्ये आता दोन नाही तर तीन ध्रुव तयार झालेले आहेत. म्हणजे आणखीन एक नवीन ध्रुव त्याच्यामध्ये ॲड झाला आहे किंवा त्याच्यामध्ये आलेला आहे की ज्याचं नाव काय आहे, तर पालक किंवा समाज. पालक किंवा समाज म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग जो आहे तो पालकांचा सहभाग आता अतिशय महत्त्वाचा मानला जाऊ लागलेला आहे. कारण पालकांच्या सहभागाशिवाय शिक्षण प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून द्विध्रुवात्मक असणारी शिक्षण प्रक्रिया आता त्रिध्रुवात्मक बनली. म्हणजे तिसरा एक ध्रुव त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आला. पहिला ध्रुव विद्यार्थी होताच दुसरा ध्रुव शिक्षक होता, आता तिसरा ध्रुव म्हणून पालक किंवा समाज हा तिथं आला. कारण पालकांचा सहभाग हा शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याशिवाय ही शिक्षण प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक धोरण, म्हणजे समजा आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 आलेलं आहे. आता हे नवीन शैक्षणिक धोरण 2020 येण्यापूर्वी जवळपास आता गेल्या एक वर्षापासून त्याची चर्चा चालू आहे की नवीन शैक्षणिक धोरणचा मसुदा तयार झाला. मग तो मसुदा भारत सरकारनं काय केला की सर्व समाजातल्या लोकांच्या समोर मांडला. म्हणजे समाजामधून अनेक प्रकारचे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, पालक आहे, समाज आहे, या सर्वांपुढं तो धोरण, जे धोरण आहे ते धोरण मांडलं. आणि त्याच्या संदर्भात जर काही शिफारशी करायच्या असतील, जर काही सूचना करायच्या असतील, तर त्यासाठी जवळपास 3-4 महिन्यांचा कालावधी आपल्याला दिला होता. 6 महिन्यापर्यंत तो कालावधी दिला होता. आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात पालकांना काय वाटतंय, कोणत्या प्रकारच्या गरजा पालकांच्या या धोरणामधून पूर्ण झाल्या पाहिजेत किंवा कोणते बदल आपण सुचवले पाहिजेत, हे सगळं जाणून घेतलं गेलं. विद्यार्थी शिक्षकांच्या शिफारशी तर घेतल्याच, मात्र केवळ विद्यार्थी शिक्षकांच्या शिफारशींवर ते अवलंबून न राहता
पालकांचा देखील तिथं विचार केला, कारण ज्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे त्या शिकवणाऱ्या विद्यार्थ्याचा पालक कोण आहे आणि त्या पालकाची नेमकी काय गरज आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून शैक्षणिक धोरणामधील पालकाचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थी प्रवेश म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रवेश करत असताना सुद्धा हल्ली पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण माझ्या पाल्याला आपल्या पाल्याला मराठी शाळेमध्ये घालायचं आहे का इंग्रजी शाळेमध्ये घालायचं आहे किंवा कोणत्याच प्रकारच्या शाळेमध्ये घालायचं आहे, त्याला कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे, पुढं जाऊन त्या विद्यार्थ्याला काय बनवायचं आहे, त्याचं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये घडवायचं आहे, या सर्व प्रकारचे जे निर्णय आहेत त्या सर्व निर्णयांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकाचं देखील तेवढंच महत्त्व आहे. म्हणून विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया घडण्यामध्ये देखील पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके ठरवण्यामध्ये किंवा परीक्षेच्या संदर्भातली धोरणं ठरवण्यामध्ये देखील पालकांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा चांगला आहे का वाईट आहे, पाठ्यपुस्तके ही चांगल्या पद्धतीनं तयार झालीत का, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत चुका आहेत, या संदर्भात सुद्धा पालक आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया त्या त्या शैक्षणिक संस्थेला किंवा बोर्डाला विद्यापीठाला देऊ शकतात. आणि त्या पालकांच्या मतांचा देखील विचार अभ्यासक्रम तयार करत असताना पाठ्यपुस्तके तयार करत असताना होतो. म्हणजेच काय की या देखील प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये देखील महत्त्वाचा आहे, कारण आज हल्ली आपण असं म्हणतो की सगळी शिक्षण प्रक्रिया ही परीक्षा केंद्रित झाली आहे, केवळ विद्यार्थ्याला परीक्षा देणं आणि पास होणं एवढंच पर्याय राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मग अनेक पालकांची ओरड जेव्हा सुरू झाली तेव्हाही परीक्षा पद्धती देखील बदलण्याचं काम हल्ली झालेलं आहे आणि नवीन परीक्षा पद्धती जी आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही प्रक्रिया जी आली त्याच्यामध्ये देखील पालकांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. म्हणजेच काय की विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन ध्रुव जेवढे शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे आहेत तेवढाच हा तिसरा पालक किंवा समाज हा सुद्धा ध्रुव अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालक हे तीन ध्रुव या शिक्षण प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात. म्हणून शिक्षण ही त्रिध्रुवात्मक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत या शिक्षण प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे की ज्याच्यामध्ये एकूण सहा वैशिष्ट्ये आपण बघितली की शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, शिक्षण ही एक स्वयंस्फूर्तपणे घडून येणारी प्रक्रिया आहे, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे किंवा शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे, त्याचबरोबर शिक्षण ही द्विध्रुवात्मक आणि त्याचबरोबर त्रिध्रुवात्मक प्रक्रिया आहे. अशी एकूण सहा वैशिष्ट्ये जी आहेत शिक्षणाचे ह्या सहा वैशिष्ट्यांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.